नमस्कार, मी शारंग कट्टी, आपला करिअर आणि ॲडमिशन मेंटॉर. कालच 6 तारखेला नीट यू जी 2022 चे फॉर्म रिलीज झालेले आहेत. तर तो फॉर्म कसा भरायचा आहे, तो फॉर्म भरत असताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत, ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सो नक्की हा व्हिडिओ आधी एंडपर्यंत पहा. डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत इथपर्यंतच्या सगळी माहिती घ्या, फीबद्दलची माहिती घ्या आणि स्वतः स्वतः देखील फॉर्म भरायला हरकत नाही, किंवा आमच्या टीमला संपर्क करून हा फॉर्म भरून घ्यायला हरकत नाही. तर स्टार्ट करूया फॉर्म फिलिंग. नीट यू जीचा फॉर्म एनटीएच्या वेबसाईटवर आलेला आहे. तिथे तुम्ही एनटीए नीट डॉट एनआयसी डॉट इन असं एंटर केल्यानंतर तुम्हाला ही विंडो समोर येईल. तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर नीट यू जी 2022 असं आता दिसेल. पूर्वी तिथे 2021 असं येत होतं. तिथे आपल्याला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर नीट यू जी 2022 असं दिसेल. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इकडे ओके या विंडोला क्लिक करायचं आहे. 2022 फॉर्म बद्दलची विंडो चालू होईल. डाव्या हाताला न्यू रजिस्ट्रेशन असं आहे, तिथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे ते रीड करून सगळं फॉर्म भरा असं त्याने सांगितलेलं आहे, ते इथे बघायला मिळेल. ते सगळं मी स्क्रोल करतोय आणि डायरेक्टली खाली चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून क्लिक हिअर टू प्रोसीडला क्लिक करतोय. आता त्याच्यानंतर हा मेन फॉर्म चालू होईल. कॅन्डिडेट्स नेम, मी माझ्यासाठी हा फॉर्म भरतो आहे, तर त्याच्यात 10वीप्रमाणे हा फॉर्म भरा असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा फॉर्म मोस्टली सगळ्यांनी कॅपिटल लेटर्स मध्ये भरावा. त्याच्यानंतर वडिलांचे नाव असं म्हटलेलं आहे, तिथं तुम्हाला फक्त फर्स्ट नेम भरलं तरी इनफ आहे. मदर्स नेमच्या इथं आईचं नाव भरायचं आहे. बर्थ डेट तुम्हाला तुमची भरायची आहे. त्याच्यानंतर तुमचं जेंडर, मेल फिमेल जे काय आहे ते भरायचं आहे. नॅशनॅलिटी, जे इंडियन आहेत ते इंडियन लिहितील, कोणती दुसरी नॅशनॅलिटी असेल तर त्याचा उल्लेख तिथे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी टाईप विचारलेला आहे, बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन मध्ये तुमच्याकडे ह्यापैकी कोणतं उपलब्ध आहे ते बघायचं आहे. नॉर्मली सगळ्यांकडे आधार कार्ड असणार आहे, त्यामुळे एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडी विथ फोटो याला मी सिलेक्ट करतोय आणि तिथं आपला स्वतःचा आधार नंबर द्यायचा आहे. नंतर पुढे पत्ता म्हटलेला आहे, जागा सफिशियंट आहे तो पूर्ण पत्ता तुमचा टाकायला हरकत नाही. त्याच्यानंतर मोबाईल नंबर म्हटलेला आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर ओटीपी येतात आणि हेच सगळे डिटेल्स आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहेत. त्यामुळे खबरदारीनं ऍडमिशन पर्यंत जो नंबर चालू राहणार आहे, ईमेल आयडी चालू राहणार आहे, तो विद्यार्थ्यांनी इथं द्यायचा आहे. तोच मोबाईल नंबर कन्फर्म परत एकदा टाका म्हणून सांगितलंय त्यांनी, तो इथं मी परत एंटर करतोय. त्याच्यानंतर ईमेल आय डी पण इथे द्यायचा आहे, तोच ईमेल आय डी परत खाली कन्फर्म पण एंटर करायचा आहे. जर का ऍडिशनल तुम्हाला कोणता नंबर द्यायचा असेल तर तो इथे तुम्ही देऊ शकता, कंपल्सरी नाही. जर का तुमचा वरचा दिलेला ऍड्रेस हाच परमनंट ऍड्रेस असेल तर सेम ऍज अबव करायचा ऑप्शन दिलाय, अदरवाइज तुम्ही तुमचा दुसरा ऍड्रेस जो कोणता असेल तो टाकू शकता. दिलेल्या कंडिशन्सनुसार एक कॅपिटल, एक स्मॉल, एक कंपल्सरी न्यूमरिक व्हॅल्यू, एक स्पेशल कॅरेक्टर असं करून 8 ते 13 डिजिटेड आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. तोच परत खाली एंटर करायचा आहे आणि एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे. तो तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे आणि त्याचं जे आन्सर तुम्ही देणार आहे तेही कॅपिटल स्मॉल जे काय असेल तेही तुम्ही नीट नोट करून घ्या स्वतःकडे. जर का तुम्ही पासवर्ड विसरला तर त्याच्यानंतर ते आन्सर आपल्याला उपयोगाला येईल आणि आपल्याला परत आपला फॉर्म त्याच्यानुसार लॉग इन करता येऊ शकेल. त्याच्यानंतर खाली कॅपचा दिलेला आहे सिक्युरिटी पिन, जो खाली अंक दिसतोय किंवा जे काय अक्षर दिसत आहेत ती आहे तशी आपल्याला टाईप करायची आणि इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं. हा फॉर्म भरते वेळी परत परत पेमेंट केल्यानंतर एडिट करता येणार नाहीये आणि ही जी पहिली विंडो आहे जी आता आपण भरतोय यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या परत एडिट करता येणार नाही आहेत, त्यामुळं भरत असतानाच काळजीपूर्वक भरा जेणेकरून कोणत्याही नंतर चुका होऊ नयेत आणि चुका जाणवल्या तर टेन्शन येऊ नये. तर मी इथं ज्या काय माझ्या मी डिटेल्स भरल्यात त्या मी व्हेरीफाय करतोय. माझा जेवढा अपेक्षित आहे ऍड्रेस तेवढा भरलाय का, ईमेल आय डी मोबाईल नंबर करेक्ट भरला आहे का, माझं नाव वडिलांचं नाव बर्थ डेट जेंडर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर भरल्या आहेत का, मी चेक केलंय पासवर्ड दोन्ही पद्धतीनं, जो ऍक्च्युअल पासवर्ड आहे तोही आणि जो सिक्युरिटी जर का विसरला मेन पासवर्ड तर सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आणि त्याचा आन्सर मी नोट केलेला आहे. त्याच्यानंतर खाली दिलेले सगळे चेकबॉक्स मी टिक केलेले आहेत आणि सबमिट अँड सेंड ओटीपी ला मी क्लिक केलेला आहे.
असं म्हणतात आपल्याला आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी आपल्याला इथे एंटर करायचा आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी मी आता इथे टाकलेला आणि सबमिटला मी क्लिक केलं. त्याच्यानंतर आपल्याला कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म ह्याला क्लिक करायचा आहे. आता ह्याच्या स्टेप्स आहेत वेगवेगळ्या, त्या सगळ्या आपल्याला स्टेप्स कम्प्लीट करायच्या आहेत. एक 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 स्टेप कम्प्लीट करतो. पहिला येते पर्सनल डिटेल्स. ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो तुम्हाला दिसतोय, तुमच्या मोबाईलवर देखील येईल आणि तोही तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे. आता ह्या सगळ्या डिटेल्स भरलेल्या आहेत, त्या मला चेक करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण 12वी कुठून देतोय ते राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपली कॅटेगरी, ज्यांची कुणाची ईडब्ल्यूएस आहे त्यांनी जनरल ईडब्ल्यूएस, ज्यांची कुणाची नॅशनल लेवलला सेंट्रल लेवलला ओबीसी आहे त्यांनी ती ओबीसी कॅटेगरी, एससी एसटी असेल तर ती कॅटेगरी, आणि ज्यांचं कोणतंही रिझर्वेशन येत नाही त्यांनी जनरल कॅटेगरी. अशा पद्धतीने ते सिलेक्ट करायचं. ज्यावेळी तुम्ही ह्या कॅटेगरीमधलं कोणताही ऑप्शन सिलेक्ट करतात त्यावेळी त्याचं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे खबरदारी घेऊन हे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे ना याची खात्री करून मग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर फिजिकली चॅलेंज जर का कोणी असेल तर येसला क्लिक करेल आणि त्याच्या पुढे टाइप्स विचारले जातील. त्या कोणत्या टाईपमध्ये आपण येतो ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर का तुम्ही फिजिकली चॅलेंज नसाल तर नोला क्लिक करून आपल्याला पुढे जायचं. काही प्रश्न आहेत पुढे, त्याच्यात एक पहिला प्रश्न असा विचारलाय आर यू डायबेटिक, तुम्हाला काही मधुमेह वगैरे आहे का, शुगर वगैरे आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नो आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा प्लेस ऑफ रेसिडन्स, कोणत्या भागात, शहरी भागात राहता की खेडेगावात राहता, तर अर्बन आणि रुरल तो तुम्हाला कोणता पार्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे हेही आधी आई वडिलांना विचारून घ्या, त्यानुसार तुम्हाला ते मेन्शन करणं सोपं जाईल. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का, म्हणजेच येस जर का म्हटलात तुम्ही तर मुस्लिम, ख्रिश्चन असे सगळे आपल्याला ऑप्शन्स येतील. जर का तुम्ही कोणत्याही ह्या मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर तुम्हाला इथं नोला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कंट्री ऑफ रेसिडन्स विचारलेला आहे, बहुतांशी लोकांचा इंडिया येईल. त्याच्यानंतर तुम्हाला हा एक महत्वाचा प्रश्न असतो की तुम्ही नीट परीक्षेच्या वेळेस कोणतं ट्रॅडिशनल वेअरिंग स्पेशली करणार आहात का. मुस्लिम कॅन्डिडेट असतील तर त्यांना बुरखा घालायचा आहे का, शीख कॅन्डिडेट असतील तर त्यांना पगडी घालायची आहे का, किंवा काही घुंगट वगैरे ह्या स्टाईलचा आपल्याला काहीतरी वेअरिंग करायचं असेल तर आपल्याला आधीच परमिशन घ्यायला लागते आणि इथं येस मी त्या पद्धतीनं येणार आहे असं म्हणायला लागतं. त्याच्या पद्धतीनं तशी सेंटरवर अरेंजमेंट केलेली असते. समजा तुम्हाला असं कोणतंही गरज नाही वाटत आहे तर तुम्ही नोला क्लिक करून रेग्युलर ड्रेसमध्ये जाऊ शकता. मोड ऑफ प्रिपरेशन विचारलेला आहे, मग त्यात सेल्फ स्टडी, इंडिव्हिज्युअल ट्युशन, ऑनलाईन कोचिंग, ज्याही पद्धतीनं तुम्ही घेतलं असेल ते टिक करायला हरकत नाही. याचा कोणताही फॉर्मवर परिणाम होत नाही, पण भरणं गरजेचं आहे. याच्यातून गव्हर्नमेंटला डाटा मिळत असतो. त्याच्यानंतर खाली जो कॅप्चा दिला तो कॅप्चा करेक्ट भरायचा आहे, सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डू यू हॅव आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का. तर बहुतांशी लोकांकडे असणार आहे, तर येस म्हणा आणि सबमिट करा. त्याच्यानंतर आपल्या आधार कार्ड नुसार सगळे इथे डिटेल्स दिसतील. आपण जे भरलेत आता फॉर्म मध्ये ते नाव, आपलं ऍप्लिकेशन नंबर, जेंडर, बर्थ डेट दिसेल. आता त्यांनी तीन ऑप्शन दिलेले आहेत. जर का तुम्ही ही माहिती शेअर करू इच्छिता एनटीए बरोबर तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. जर का तुम्हाला ही माहिती शेअर करायची नसेल तर तुम्ही तिसरा ऑप्शन सिलेक्ट करा. जर का जी आत्ता माहिती आलेली आहे ती माहिती आणि तुमच्या आधार कार्डवर असलेली माहिती ही ऍक्च्युअली मॅच होत नसेल तर तुम्हाला हा मधला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या मर्जीवर आहे. मी आत्ता इथं आधार कार्ड आणि ह्याची मॅचिंग नाही आहे म्हणून लिहितो, कारण मी बर्थ डेट वेगळी टाकलेली आहे. ओरिजिनल माझ्या बर्थ डेटला मॅच नाही होणार आहे, त्यामुळं मी आता हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करतोय. पण विद्यार्थी ह्या तिन्ही पैकी तुम्हाला माहिती शेअर करायची आहे, नाही करायची आहे, किंवा मॅचिंग नाही आहे, यापैकी जो योग्य वाटेल तो ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर खाली डिक्लेरेशन मधला टिकमार्क करतो आणि सेव्ह अँड नेक्स्टला मी क्लिक करतो. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे की आपण ह्या परीक्षेला कोणत्या भाषेतून परीक्षा देणार आहोत आणि ह्याच्यासाठी आपण टेस्ट सेंटर कोणती घेणार आहोत. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ह्या वर्षी नीटचं सेंटर आलेलं आहे. सजेशन असं राहील की सगळ्यांनी इंग्लिश मधून पेपर सिलेक्ट करावा, कारण बाकीच्या भाषेतून आपण शिकलेलो नसल्यामुळं आपल्याला इंग्लिश मधूनच पेपर देणं सोपं जातं. आपल्याला इथं राज्य आणि त्या राज्यातलं टेस्ट सेंटर असं सिलेक्ट करायचं आहे. मी इथं सगळ्यांना मोस्टली महाराष्ट्रामध्ये सेंटर हवं असेल तर इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि पहिलं सेंटर जे तुम्हाला पाहिजे असेल त्या पद्धतीनं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. प्रत्येक जिल्हा ह्या वर्षी सेंटर आहे.
दुसरं सेंटर मी त्याच पद्धतीनं परत महाराष्ट्र सिलेक्ट करतो, परत मला जो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे टीसीटी सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर मला परत एकदा तिसरं सेंटर सिलेक्ट करायचं आहे जे मला योग्य वाटतंय, मला कन्व्हिनियंट वाटतंय, ते मी ऑप्शन देणार आहे. चौथं सेंटर त्याच पद्धतीनं परत स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि त्याच्यानुसार मला जे योग्य वाटतंय ते सेंटर सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर काही फादर्स गार्डियन्स यांचे सगळे डिटेल्स विचारलेले आहेत. तर पहिला विचारलेला आहे की त्यांचं ऑक्युपेशन काय, व्यवसाय आहे तर तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यांचं क्वालिफिकेशन काय, शिक्षण झालंय त्यांचं, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आईचंही सिलेक्ट करायचं, आई काय करते, हाऊस वाईफ असेल तर तोही ऑप्शन आहे, किंवा दुसऱ्या कुठल्या सर्व्हिसमध्ये असेल तर तोही ऑप्शन इथे तुम्हाला दिलेला आहे. त्यांचंही एज्युकेशन काय झालंय हे कंपल्सरी आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. तो ऑप्शन 2 वर्षापूर्वी मोकळा सोडता येत होता, आता तो मोकळा सोडता येत नाही, तो भरणं कंपल्शन केलेला आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा भरायचा आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला करायचा, क्लिक करायचं. टेस्ट सेंटर बद्दल फार काळजी घ्या आणि तुम्ही ज्या क्वेश्चन मीडियम मधून म्हणजे तुमची लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर जी सिलेक्ट करणार आहे ती नीट बघा आणि मगच सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. 10वी, 11वी आणि 12वी असे तिन्ही डिटेल्स तुम्हाला विचारलेले आहेत. 10वीचं तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट असणार आहे, तुम्ही ऑलरेडी पास्ट आहात, सो तिथं ऑफकोर्स ऑप्शन एकच असेल पास्ट. तो ऑप्शन सिलेक्ट केल्या केल्या तुम्हाला इथं इयर्स मध्ये ऑप्शन येतील, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहात. जे फ्रेशर असतील ते 2020 पास होऊन 22 आता 12वी देणार असतील. जे रिपीटर्स असतील त्यांनी कोणत्या वर्षी आपण पास आहोत हे नीट इयर सिलेक्ट करायचं आहे. योग्यता कोड हा जो आहे तो 10th इक्विव्हॅलंट असाच येणार आहे, तो 10th इक्विव्हॅलंट असा सिलेक्ट करा. स्कूलिंग कुठून झालंय तुमचं, तर अर्बन एरियामधून झालंय की रुरल एरियामधून झालंय ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ स्कूल, तुमची कोणती शाळा होती, गव्हर्नमेंट एडेड होती, प्रायव्हेट होती, त्या पद्धतीची तुम्हाला जी कुठली स्कूलचा टाईप तुमच्यासाठी योग्य आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन तुम्ही कोणत्या राज्यातून दिलीये ते राज्य सिलेक्ट करायचं आहे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट विचारलं जातं. आता महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर मी त्याच्यातून कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून ही परीक्षा दिली होती तेही मला इथं सिलेक्ट करायचं आहे. स्कूल बोर्ड कुठलं होतं, सीबीएसई होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं की त्या त्या रिस्पेक्टिव्ह कुठलं बोर्ड होतं ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 10वी आपल्याकडे ऑलरेडी रिझल्ट असल्यामुळं इथं परीक्षेच्या बद्दलचे मार्क्स देखील विचारले, तर तो तुमचा रिझल्ट कसा होता, पर्सेंटेज मध्ये होता की सीजीपीए मध्ये होता, तोही इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोटल मार्क्स कितीपैकी किती पडलेत हेही इथं विचारलेलं आहे, त्यामुळे तेही सिलेक्ट करायचं आहे. टोटल मार्क्स मी इथं टाकतो आणि मला मिळालेले मार्क्स किती आहेत हेही टाकतो. त्याच्यानुसार इथे पुढे मार्क्स तयार झाले आणि मग आता इथं रोल नंबर विचारलेला आहे, तो जो काय तुमचा 10वीचा रोल नंबर होता तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर तुमच्या शाळेचं नाव, 10वीच्या शाळेचं नाव आणि ऍड्रेस असं विचारलेलं आहे, तिथं तुम्हाला इन शॉर्ट अगदी टाकायचं आहे जे काय तुमच्या शाळेचं नाव आहे. आणि ऍड्रेस मध्ये फक्त आणि फक्त तुम्ही सिटी जरी मेन्शन केली तरी इनफ आहे. पिनकोड विचारलेला आहे, तर पिनकोड मध्ये पण तुम्हाला पिनकोड त्या शाळेचा जो काय आहे तो टाकावा लागणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 11वीचेही सगळे डिटेल्स भरणं कंपल्सरी आहे. 11वीचा रिझल्ट ऑलरेडी पास्ट असा असेल तर तो भरायचा आहे. इथे एक ऑप्शन दिलेला आहे की नॉट अप्लाइड, ज्यांनी कुणी 11वी दिलेलीच नाही आहे तिथे जर का नॉट अप्लाइड सिलेक्ट केलं तर हे ऑटोमॅटिकली सगळे ऑप्शन ब्लॉक होतात. पण माझ्या मते सगळ्यांकडे तुमच्याकडे 11वीचा रिझल्ट आहे तर तुम्ही इथं पास्ट सिलेक्ट करा आणि इथं बाकीचे डिटेल्स फिलअप करा. अर्थात मी इथं फ्रेशर सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळं 2021 माझी 11वी झालेली असणार. माझा योग्यता कोड 11वी इक्विव्हॅलंट असाच येणार. प्लेस ऑफ स्कूलिंग माझं अर्बन रुरल जिथून झालंय मी ते सिलेक्ट करणार. परत टाईप ऑफ कॉलेज प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ते मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मी 11वी कोणत्या राज्यातून केलेली आहे ते राज्य सिलेक्ट केलं, कुठून कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून केलेली आहे तेही मी सिलेक्ट केलं आणि त्याच्यानुसार माझं बोर्ड कुठलं होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड तर ते असेल, सीबीएसई असेल तर ते, 11वीचं मी ते बोर्ड सिलेक्ट केलं. माझा रिझल्ट कशात आला होता तर पर्सेंटेज मध्ये आला होता, तो मी सिलेक्ट केला. आता तिथं त्यांनी रिझल्ट मध्ये सगळे डिटेल्स परत विचारले, त्यामुळं किती मार्काची परीक्षा झाली, त्याच्यातून किती मार्क मिळाले आणि त्याच्या पर्सेंटेजला क्लिक केलं की ऑटोमॅटिकली पर्सेंटेज समोर दिसतात, तर हे करावं लागणार. रोल नंबर तुमचा जो काय कॉलेजचा होता तो तुम्हाला इथं रोल नंबर टाकणं गरजेचं आहे. 11वीच्या तुमच्या मार्कशीटवर बघायला मिळू शकेल. तुमच्या कॉलेजचं नावही इथं टाकायचं आहे.
सो जे काय तुमच्या शाळेचं होतं तसंच त्या पद्धतीने 11वी 12वीच्या कॉलेजचंही नाव असेल ते इथे तुम्हाला टाकायचं. पुढे ऍड्रेस असं म्हटलंय, मी सेम म्हटलं तसं, फक्त सिटी जरी मेन्शन केली तरी इनफ आहे. स्कूलचा पिनकोड होता तसाच 11वीचाही पिनकोड टाकायचा आहे. आता हे सगळे त्याच पद्धतीनं 12वीचे डिटेल्स देखील भरायचे. 12वी तुम्ही रिपीटर असाल तर पास्ट ला क्लिक कराल, फ्रेशर असाल तर अपेरिंग ला क्लिक कराल. सो मी इथं अपेरिंग ला क्लिक करतोय कारण मी वरती 20 10वी सिलेक्ट केलेलं आहे. ऑटोमॅटिकली इथं 22ला मी 12वी होतोय असं सिलेक्ट केलं जर इयर ते मला चेंज नाही करताय. पण इथं जर का मी पास्ट केलं तर मला ते कोणत्या वर्षी आपण 12वी झालो हे सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. क्वालिफाईंग कोड 01 ऑटोमॅटिक येतो. रिपीटरसाठी 02 पासून 07 पर्यंत त्या त्या क्रायटेरियानुसार कोड आहेत. जे कोणी रिपीटर्स आहेत आणि कुठेही ऍडमिशन घेतलेलं नाही आहे त्यांच्यासाठी नॉर्मली 02 हा कोड असणार आहे. बाकीच्यांसाठी अस्मी टीमशी संपर्क करून त्यांनी तो कोड खात्री करून घ्यावा. अर्थात त्याचा आणि ऍडमिशनशी कोणताही संबंध जरी येत नसला तरी फॉर्म भरते वेळी आपण एक्झॅक्ट भरणं ही आपलं काळजीपूर्वक भरणं ही गरज आहे. तो मी कोड इथं सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मी 12वी अर्बन मधून एरियातून केली की रुरल एरियामधून केली ते मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. टाइप ऑफ कॉलेज परत 12वी माझं कोणतं गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर कोणत्या राज्यातून मी 12वी देतोय ते राज्य सिलेक्ट केलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यातून मी देतोय ते मला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बोर्ड कुठलं आहे तुमचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे कुठलं बोर्ड आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता इथं तुमचा रिझल्ट आला नसल्यामुळे इथं तुम्हाला ऑप्शन येणार नाही. पण रिपीटर्स जे आहेत त्यांच्यासाठी तुमचा रिझल्ट, तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश याचे मार्क्स इथं भरणं कंपल्सरी आहे. आता सगळ्यांची बोर्ड एक्झाम झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाकडं हा रिझल्ट नसला तरी ऍटलीस्ट रोल नंबर आहे. सो रोल नंबर त्यांनी विचारलाय तोही टाकायचा आहे. आणि तुमच्या 12वीचं जे कॉलेजचं नाव आहे आणि ऍड्रेस आहे तो परत इथं तुम्हाला भरायचा आहे. यातही कोणती स्पेलिंग मिस्टेक करू नका त्या जेणेकरून तुम्हाला त्याच्यानंतर टेन्शन येणार नाही. अर्थात पण मी परत एकदा सांगतो फॉर्म भरते वेळी प्रचंड प्रिकॉशन घेऊन भरा कारण ह्यावेळी एडिटचा ऑप्शनच देणार नाही आहेत. त्याच्यानंतर सिक्युरिटी पिन खाली दिलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ला क्लिक करायचं. आता ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. जे कोणी रिपीटर्स आहेत हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. आता मी भरत असताना फ्रेशर्सचा डेटा भरलाय त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवू शकत नाही. पण जे रिपीटर्स आहेत त्यांना ऑप्शन काय येणार आहे हे सांगतो. इथं विचारले की तुम्ही ह्याच्या अगोदर नीटची परीक्षा दिली होती का आणि ती किती वेळा दिली होती. जर का मी दिलीच नसेल तर मी नो ला क्लिक करणार आहे म्हणजे फ्रेशर्ससाठीचा मुद्दा. जर का दिली असेल तर मी ज्यावेळी येस म्हणतो त्यावेळी किती अटेम्प्ट दिले होते हे फक्त विचारलंय. याचा कोणताही तुमच्या रिझल्टवर ऍडमिशनवर परिणाम होणार नाही. पण हे फक्त एक डेटा कलेक्शन आहे की लोक किती वेळा परत परत नीट देतात हे गव्हर्नमेंटला जाणून घ्यायचं आहे. मी जर आता नो म्हणतो त्याच्यानंतर तुमचं बर्थ प्लेस विचारलेलं आहे ते तुम्हाला बर्थ प्लेस जे कुठलं असेल तर पहिल्यांदा इथं देश सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. इंडिया सिलेक्ट करतो, राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि जिल्हा ज्या जिल्ह्यातून तुम्ही जन्मलेला आहात तो तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर खाली परत कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चाही सिलेक्ट केलेला दिसतोय तुम्हाला. आणि मी सेव्ह अँड नेक्स्ट ला क्लिक करतो. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे पण कंपल्सरी भरावी लागते. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्याला अपलोड करायचे डॉक्युमेंट्स. तुम्हाला इथं पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, पोस्ट कार्ड साईज फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे आणि 10वीचं पासिंग सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे. हे ओपन मेरिटसाठी झालं. जे कोणीही विद्यार्थी कॅटेगरीजमध्ये येतात त्यांच्यासाठी कॅटेगरी सर्टिफिकेट देखील अपलोड करावं लागेल. सेंट्रल लेवलचं कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल. जे विद्यार्थी PWD या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना ते फिजिकली चॅलेंजचंही सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. सो इथं फोटोच्या संदर्भात दिलेली माहिती व्हाईट बॅकग्राऊंड असावी, क्लिअरली व्हिजिबल चेहरा असावा, चष्मा तुम्ही रेग्युलरली वापरत असाल तर त्या पद्धतीचा असावा आणि खाली तुमचं नाव आणि ज्या वेळी फोटो काढलाय तो फोटोचा दिनांक मेन्शन करायचा आहे. हा फोटो 1 जानेवारी 2022 नंतरचा असावा असं स्पष्ट म्हटलेलं आहे. सो प्रेफरेबली जरी म्हटलं असलं तरी आपण सगळ्यांनी व्हाईट बॅकग्राऊंड खाली नाव आणि त्याच्या खाली डेट, इथं डेट टाकत असताना ज्या दिवशी फोटो काढलाय ती डेट टाकायची आहे. एक्झाम्पल म्हणून मी इथे तुम्हाला दाखवतोय. पहिला जो अपलोड करायचा आहे तो आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. इथं तुम्हाला हा फोटो दिसेल. इथं तुम्हाला फोटोच्या खाली नाव आणि डेट ऑफ ज्या दिवशी फोटो काढलाय ती डेट इथं दिसेल. मी ही अपलोड करतोय
आणि इथं अपलोडला क्लिक केलं की अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला इथं मेसेज येईल. त्याच्यानंतर महत्वाचं जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट अपलोड करायचं ते म्हणजे आपल्या बोटांचे ठसे, हाताच्या दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे आणि 10 च्या 10 बोटांचे ठसे यावेळी अपेक्षित ठेवलेले आहेत. साधारणतः जेपीजी मध्ये इमेज असावी आणि 10 KB ते 200 KB मध्ये असावी. मी एक सॅम्पल इथं तयार करून ठेवलेलं आहे माझ्याच हाताचं, ते मी तुम्हाला इथं दाखवतो. तो अशा पद्धतीनं फोटो येईल, 10 च्या 10 बोट दिसत आहे. त्यांनी याच्यात सॅम्पलमध्येही दाखवलेलं आहे ब्रोशरमध्ये, ते आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं मी अपलोडला क्लिक करतो आणि नंतर हा फोटो तुम्हाला परत प्रिव्ह्यू मध्ये जाऊन दाखवतो. अशा पद्धतीनं हा फोटो असणार आहे, 10 च्या 10 बोट तुम्हाला इथं दिसणार आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर ब्लॅक पेननं त्यांनी यावेळी सांगितलेली आहे, ट्राय करा की सगळ्यांनी ब्लॅक पेन अवेलेबल करून घ्या आणि ब्लॅक पेन मध्ये तुम्ही इथं सिग्नेचर करून टाका. त्याचाही साईज जो मेन्शन केला तेवढी बरोबर इमेज ठेवली तर अपलोड व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही. पोस्टकार्ड साईज फोटो, फोटो तोच असेल फक्त 6 इंच बाय 4 इंच. फोटोग्राफरना सांगितला की ते बरोबर 6 बाय 4 करून देतील. सेम तसाच फोटो जो पहिला होता त्याच पद्धतीनं आपण सिलेक्ट करायचा आहे. खाली नाव आणि डेट ज्या दिवशी फोटो क्लिक केलाय ती लिहिलेली असेल आणि ती हातानं लिहिता प्रिंटेड आहे दोन्ही फोटोवर, हे लक्षात घ्या. ती मी अपलोड करतोय आणि इथे परत अपलोडवर क्लिक करतोय. अपलोडेड इमेज सक्सेसफुली अशी आपल्याला विंडो दिसेल. त्याच्यानंतर लास्ट एक डॉक्युमेंट आहे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. 50 KB ते 300 KB दरम्यानच्या साईज मध्ये हे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. आणि मी जसं म्हटलं की ह्याच्या बरोबरीनंच आपल्याला ऍडिशनली काय लागू शकतं, तर ऍडिशनली याच्या बरोबरीनं आपल्याला जर का तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, EWS मध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट, किंवा फिजिकली चॅलेंज असाल तर ते, हे सगळं अपलोड करायला लागू शकतं. ही सगळी डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर आपण याच्यावर क्लिक करून हे सगळे फोटो कसे अपलोड झालाय, सिग्नेचर कशी अपलोड झाली आहे हे चेक करू शकतो. करेक्ट आहे हे कळल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे, सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं. आता इथं मी विंडो चेक करतोय. आता पेमेंटची विंडो येणार आहे, फायनल विंडो येणार आहे. त्याच्या अगोदर मी भरलेला सगळा डाटा मला लास्टचा व्हेरीफाय करायचा आहे, सगळे स्पेलिंग्स चेक करायचे आहेत. कारण ह्याच्या अगोदरपर्यंत मी बऱ्याचशा गोष्टी एडिटला मागं जाऊन एडिट करू शकतो, त्यामुळे तोच मला एक तीच एक शेवटची संधी आहे. त्याच्यानंतर मला कोणताही चेंजचा ऑप्शन मिळणार नाही आहे, त्यामुळे मी हे सगळे डिटेल्स नीट क्रॉस व्हेरीफाय करेन. हे सगळे डिटेल्स माझे क्रॉस व्हेरीफाय झाले की मग मी पुढे जाईन. एकच स्टेप राहते, तुमचं ईमेल आय डी व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर आपल्याला पेमेंटची विंडो. आणि एकदा पेमेंट झाल्यानंतर आपल्याला कोणताही बदल करता येत नाही. सो मी सगळी डॉक्युमेंट अपलोड केली आहेत, तीही क्रॉस चेक केली आणि त्याच्यानंतर इथं चेकबॉक्स आहेत मी सगळे. त्यांनी जे सांगितलं टेस्ट सेंटर असेल किंवा आपलं जेंडर असेल, नावातलं काही स्पेलिंग मिस्टेक नाही ना, हे क्रॉस व्हेरीफाय करा म्हटलंय त्यांनी. आणि सबमिट फायनल ऍप्लिकेशन याला क्लिक केलेलं आहे. इथूनही आपल्याला मागं जाऊन काही एडिट करायची संधी आहे. त्याच्यानंतर आपण जो ईमेल आय डी दिलाय तोही व्हेरीफाय करणं कंपल्सरी सांगितलेलं आहे. तो मी क्लिक करतो, माझा ईमेल आय डी चालू असलेला दिलेला आहे जो मला ऍडमिशन पर्यंत लागणार आहे. तो मी ईमेल आय डी दिल्यानंतर इथं परत सबमिटवर क्लिक करतो, मला एक OTP येईल. तो OTP आला की मला तो OTP टाकायचा आहे. तो मी इथं आलेला ईमेल वरचा OTP टाकतोय आणि व्हेरीफाय म्हणतो. व्हेरीफाईड सक्सेसफुली असं आल्यानंतर मला क्लिक हिअर करायचं आहे. आणि शेवटची पेमेंटची स्टेप येते ज्याच्यात ओपन मेरिट साठी मी सिलेक्ट केल्यामुळे मला 1,616 रुपये पेमेंट दिसतंय. जर का मी तेच OBC EWS सिलेक्ट केलं असतं तर 1,500 रुपये दिसलं असतं, किंवा SC ST साठी 900 रुपये दिसलं असतं. मी क्लिक करतो, ऑनलाईन पेमेंटला जातो आणि ऑनलाईन पेमेंटला इथं प्रोसिडला क्लिक करतो. मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक बँक दाखवतो. कॅनरा बँक सिलेक्ट केली, प्रोसिड केलं आणि इथं तुम्हाला डेबिट कार्डचं ऑप्शन आहे, क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे, इंटरनेट बँकिंगचं ऑप्शन आहे. इव्हन तुम्ही QR कोड दाखवून देखील पेमेंट करू शकता स्कॅन करून, किंवा डायरेक्टली UPI ID दाखवूनही तुम्ही पेमेंट करू शकता. सो आत्ता इथं मला पेमेंट करून दाखवता येणार नाही, पण हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला, कारण हा डमी फॉर्म आहे, माझा फॉर्म आहे, 1,600 आपल्याला पे करावे लागतील त्यासाठी. हा डमी फॉर्म असल्यामुळं इथपर्यंत मी स्टेप दाखवलेत. ह्याच्यानंतर एकदा पेमेंट केलं की आपलं एक्नॉलेजमेंट प्रिंट होईल आणि ते आपल्या समोर दिसेल. त्याची एक प्रिंटआउट सगळ्यांनी काढून ठेवायची आहे आणि तीच PDF महत्वाची आहे, PDF आपल्या मेलवर. आणि महत्वाचा म्हणजे आपला जो कुठला फोल्डर असेल जिथे आपण कम्प्युटरवर सेव्ह करून ठेवत असू तिथं सेव्ह ठेवायची आहे, कारण ह्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला ऍडमिशन पर्यंत जरुरीच्या असणार आहेत.
सो होपफुली तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. नीटचा फॉर्म कसा भरावा याच्याबद्दलचे सगळे इन डिटेल्स तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाले असतील. सो तुम्हालाही आमच्याकडून फॉर्म भरून पाहिजे असेल आणि ऍडमिशन पर्यंतचा गायडन्स हवा असेल तर आजच अस्मिशी संपर्क करा, हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, वेळ बुक करा आणि त्यानुसार आपलं फॉर्म फिलिंग, ऍडमिशन काउन्सिलिंग सगळं सक्सेसफुली करून घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच.